स्टेजवर बोलायचं, सौरवला स्टेजवर बोलायचं, सौरव स्टेजवर बोलायचं तुला, काय करशील? जर सपोज सौरव खूप घाबरतो स्टेजवर बोलायला आणि त्याला स्वतःमध्ये विश्वास नाही आहे की मी स्टेजवर बोलू शकतो, तर तो कशा प्रकारे डेव्हलप करेल हा विश्वास? छोटे छोटे ॲक्शन घेऊन सुरुवातीला सौरव स्टेजवर येईल, दोन लोकांसमोर बोलण्याचा प्रयत्न करेल, बरोबर? सुरुवातीला मित्रांच्या ग्रुपमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल, नंतर फॅमिलीसमोर बोलण्याचा प्रयत्न करेल, नंतर छोट्याशा ग्रुपसमोर, 10 लोकांसमोर, 20 लोकांसमोर, मग 100 लोकांपर्यंत, बरोबर? आणि जर अशा तो फेल झाला तर काही मोठं नुकसान आहे? खूप छोटी गोष्ट आहे. 2 लोकांसमोर बोलायला आपण फेल झालो आहे, 3 लोकांसमोर बोलायला फेल झालो आहे, पण तिथंच जर सौरव 100 लोकांसमोर बोलायला गेला आणि स्पीच विसरला, फेल झाला, काय होईल? त्याच्या मनात सेल्फ डाऊट अजून वाढेल की कमी होईल? वाढेल ना. आणि तिथंच तो 2-3 लोकांसमोर गेलेला आहे आणि मग फेल झाला, काय होईल? त्याला एक्सपिरियन्स मिळेल. मी नेहमी एक गोष्ट म्हणतो आणि ती गोष्ट तुम्ही आज जर इथून शिकून घेतली तर ही एक गोष्ट तुम्हाला खूप फायदा देऊ शकते. आणि ती गोष्ट आहे की तुम्ही एकतर फेल होतात किंवा तुम्ही शिकतात, पण तुम्ही दोघंही गोष्टी करू शकत नाही. एकतर तुम्ही फेल होतात किंवा तुम्ही शिकतात, पण तुम्ही दोघंही गोष्टी करू शकत नाही. म्हणजेच फेल झाल्यावर जर तुम्ही शिकवण घेतली आणि परत ट्राय केलं, माझ्याकडनं काय मिस्टेक झाली ते बघितलं ब्लेम गेम खेळण्यापेक्षा, आणि ती मिस्टेक जर सुधरवली, मी प्रिपेअर्ड नव्हतो म्हणून मी फेल झालो, मी अभ्यास केलेला नव्हता म्हणून मी बॅकलॉग लागलो, जर असं तुम्ही पाहून ती मिस्टेक रिकवर केली, सुधरवली, तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही ट्राय करतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो.